त्यांना काय पंचायत पडल्यात मला काहीच कळना. त्यांना मानणारा वर्ग आहे आमचा. त्यांना ह्याला फड्यात पडायची काही गरज नाही. देवेंद्र फडणवीस ऐकून उगाच उभं माझं त्यांना एकच सांगणं आहे बाबा, म्हणजे ते काय रागारागा नाही काय नाही, तुम्ही काय आमच्या लफड्यात पडू नका आणि माझ्या नादी पण लागू नका. याच्यानंतर तुम्ही या आरक्षण विषयात बोलू नका. समाजाचं अस्तित्व कसं वाढवायचं मला चांगलं माहिती. मी असं तुमच्यासारखं अस्तित्व गमवून बसणारा नाही. माझ्या समाजाचं अस्तित्व कसं टिकवायचं, काय करायचं, कसं मिळून द्यायचं आणि मिळालं आहे ना, तुम्हाला का प्रश्न पडतो मला काहीच कळत नाही. आज 57 लाख नोंदी, 2 करोड मराठ्याला आरक्षण मिळालं आहे. काहीच नसून राजकारण करू नाही करू, मला वाटतं तुम्ही भानगडीत मला त्या पाडूच नाही. आणि समाजात तुम्ही नाराजी घेऊ नये, इथून पुढून बोलू नये आपण, एवढीच माझी अपेक्षा आहे. त्याच्यानंतर बघू विधानसभेच्या निवडणुकीत तुमची पुढची भूमिका काय असणार आहे, समाज काय भूमिका घेणार. समाज सायलेंट आहे, काही नाही, वेळेवर बरोबर भूमिका घेतो समाज काय घ्यायची ती. तरी बी काही संभ्रम राहू नाही म्हणून 10 तारखेला मी माझ्या वतीनं सांगून देणार आहे जे काय आम्हाला सांगायचं आहे ते. 10 तारखेला सांगून देऊ, समाज बरोबर करतो, समाज लय हुशार आहे. नाही मग आता समाजाचे खेटायचं म्हणल्यावर समाजाला समाज खेटणारच ना, कुणी असला तरी समाज तर खेटणारच. समाज कसं काय सोडेल कोणाला, पुढे काय होऊ शकतं, काही करू शकतं समाज. आमच्यावर तर किती दिवस आम्ही अन्याय अत्याचार सहन करायचं, आम्हाला काही मर्यादा क्षमता आहे का नाही. समाज करू शकतो, करल. 10 तारखेला म्हणजे खूप वेळ आहे, 2 दिवस सांगितलं तरी कार्यक्रम करतात मराठी, 2 दिवसात शेवटच्या, तरी तिथून पुढे 10 दिवस आहेत, खूप वेळ आहे. तिथून आम्हाला काय काही करायचं आहे काय, आमचं गावागावात मतदान आहे आहेतच. 10 दिवस खूप झाले सांगायला, खूप राजा मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून 10 तारखेला क्लिअर आम्ही आमची भूमिका करू. प्रश्न आहे, राजरत्न आंबेडकर यांच्यावर सुद्धा राजरत्न आंबेडकर असं म्हणाले की आम्ही जरांगे पाटील यांना उमेदवाराची यादी दिली होती. चला तो विषय संपलेला आहे, धन्यवाद.